म्हणता येईल भावेश पवार यांनी कंपनीचा, कारण की वातावरण जर बघितलं आपण पावसाची दाट शक्यता आहे आणि पडत्या पावसामध्ये थोडीशी फटकेबाजी करणं कठीण असते, म्हणून एक चांगला निर्णय म्हणता येईल जयवर्धन गोडसे बी या संघाचं. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय यंदाच्या अंगामध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याने पहिलं अर्धशतक झळकावलं होतं जेपी कपमध्ये तोच A1 पवन आणि त्याच्या जोडीला गोडसोई गौरव भावेश पवार. तर सलामी जोडी थोडंसं या सामन्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. सलामीच्या जोडीमध्ये भावेश पवार ओपनर म्हणून भूमिका बजावतोय, कारण की एका प्रतिस्पर्धी संघ जर बघितलं आपण तर दोन्ही एकाच गावाचे, पण क्रिकेटच्या मैदानावर पहिल्या दिवस पाहतोय की अशा स्थितीमध्ये हे संघ एकमेकासमोर मैदानामध्ये टाकलेले आहेत. जे संघ याच्या अगोदर बघितलं आपण की एका संघाच्या माध्यमातून खेळणारे होते, सूरज केणी एका नामवंतसा महान ऑलराऊंडर गोलंदाजी करण्याच्या तयारीमध्ये समोर आहे पवन केणे, कारण की IPL असा एक भाग आहे की जे संघ प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून खेळतात पुढच्या वर्षी त्या संघाच्या दरम्यान खेळत नाहीये, म्हणून एक भाग आहे सूरज केणी समोर आहे पवन केणी की टाळ्याने जोरदार स्वागत करायचं आहे, कारण की सूरज केणी एका नामवंत दर्जेदार A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर आहे, पण समोर एक युवा डॅशिंग महान फलंदाज पवन केणे. पहिला चेंडू सूरजांचा राऊंड द विकेटचा मारा, पहिला चेंडू लॉफ्टेड फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये ड्रॉप आणि चेंडू सरळ सिमीरच्या वरतून षटकार. हे खूप महागडं ठरू शकतोय. पवन केणे याला जीवदान देणे म्हणजे स्वतःच्या नव्हे तर संघाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. मी तर म्हणेन चांगला प्रयत्न केला गेलं व्हाईट इज लॉंग वन आणि मिड विकेटच्या मध्ये ज्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, अनुमान घेऊन हवेत उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न, पण त्यात द्यावे लागेल. इथे मात्र पहिले चेंडू ज्या प्रकारे पवन केणे सारख्या फलंदाजाला फसवल्या गेलं होतं, पण दुर्दैव म्हणावं लागेल क्षेत्रकडे साथ मिळाली नाही, म्हणून छान सुरुवात करतोय सूरज केणे. षटका जरी केला मनोधरे खतणार नाही, वापसी कशा प्रकारे करेल सूरज केणे पाहिजे. समोर एक युवा आणि तगडा फलंदाज पवन सज्ज होते खेळण्यासाठी. अतिशय कडक चेंडूचा फटका बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमा पार आणि पवनच्या बॅट मधून हा चौकार. चौकारने पवन केणे पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि जयबजरंग गोडसे बी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. धावसंख्या 10 एक चांगली दमदार सुरुवात. नाणेफेकीचा कॉल जो झाला होता तो सार्थ ठरवता नाही, तर मात्र पवन केणे हा फलंदाज यास पात्र पुल पॉवरफुल बिग बिग वे षटकार टॉवरिंग षटकार काय बोलशील सुभाष धुमाल ज्या प्रकारे. इथे मात्र पवन एक अतिशय आक्रमक शैलीमध्ये प्रहार करतोय, चांगली फटकेबाजी करून क्रिकेट रसिकाची मन जिंकतोय. सलाम असेल त्या पवन किनीला, पहिल्या 3 चेंडूमध्ये विध्वंसक फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. पाऊस तर पडत नाही मात्र षटकारांचा पाऊस आपण पाहतोय पवन किनीच्या बॅट मधून. देखिए पवन केणे के बारे में मैं तो सिर्फ एक बात कहूंगा कि बड़े मैच के खिलाड़ी हैं. मैच जब बड़ा होता है तो इनका परफॉर्मेंस, हालांकि कपिल के हाथ से जो सिक्सर गया था दैट वाज अ गेम ऑफ पार्ट. एक लम्हे लगा था कि कहीं पवन आउट तो होने नहीं जा रहे. मैंने अक्सर देखा है चाहे सिटी क्रिकेट हो ग्रामीण क्रिकेट हो ये बड़े मैच के खिलाड़ी. त्याच प्रकारे पाहतो आपण का जबरदस्त फटकेबाजी करतोय पवन केणे नावाचा हा फलंदाज आपल्या संघासाठी. आता मात्र दबाव टाकण्यासाठी सिली पॉइंटला एक खेळाडू तैनात केलेला आहे, त्याचा फायदा गोलंदाज सूरज केणे उचलतोय काय पाहिजे. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, सूरज केणे विकेटच्या तलासमध्ये. यास पात्र हेलिकॉप्टर उडवला, अतिशय देखणा आणि सुंदर फटका, दूर असा जातोय षटकार. कमाल के बल्लेबाज आहे पवन केणे, क्या शॉट खेळ रहे, क्या टायमिंग आहे, क्या फॉलो थ्रू आहे. ये देखिए बन गए MS धोनी. ये देखिए ये उड़ाया और गेंद जा रही है जा रही है जा रही है, सजनी चली साजन के घर. हरिचित भावेसर या फटक्याने थोडस आठवण झाली 2011 वर्ल्ड कप MS धोनीच्या बॅट मधून जेव्हा षटकार मारला होता चॅम्पियन बनवलं त्या प्रकारचा फटका इथे मात्र मारतोय पवन केणे. आणि धावसंख्या पहिल्या 4 चेंडूमध्ये पाहतो आपण तब्बल 22. क्या बात आहे, कडक फटकेबाजी तर मात्र पवन केणेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं, मागं वळून पाहत नाहीये, टोले जंग फटकेबाजी करतोय सूरज केणे सारख्या एका चांगल्या गोलंदाला. इथे मात्र झोडपून काढतोय पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 22 धाव वसूल करतोय फलंदाज पवन केणे. देखिए बडा मॅच रहता है तो वहां पे चुकीला माफी नाही. कॅच जो छोडा, हालांकि बहुत मुश्किल अवसर जरूर था, लेकिन बड़े मॅच में अगर आप पहिली गेम पे विकेट लेते तो दबाव भावेश पवार पे आ जाता. सजवते सूरज केणे, गती परिवर्तन पुलचा फटका हा पण बाहेर जाईल लागोपाठ. तिसऱ्या चेंडूवर पाहतोय की तिसरा षटकार म्हणजे या स्पर्धेत 5 षटकाराची अट्टी पूर्ण करतोय
पवन सोता जी पहली क्या बात है, पवन को रोकना नामुमकिन सूरज केने के लिए। देखिए पवन भी चल रही है और पवन का बल्ला भी चल रहा है, इसे कहते हैं गुर्दे जिगर वाला क्रिकेट, डबल मजा क्रिकेट। धाव संख्या 28 होलसेल बिग बाजार मध्ये पाहतोय आपण सूरज केने याला। यवतपदा परत एक हेलिकॉप्टर फाइट का आपण, क्षेत्ररक्षक योगेश तिथे मात्र सज्ज आहे। एका धावीने समाधान मानतोय फलंदाज पवन। तर पाहतोय की पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या तब्बल 29 बिनबाद। पहिले ओवर में गोरसाई बी ने साबित कर दिया है कि वो चैंपियन टीम क्यों है। 29 रन लिए वो भी सूरज केने जैसे गेंदबाज के सामने। हालांकि सूरज केने, पवन केने, भावेश पवार, इन लोगों का जब सिटी क्रिकेट चलता है तो अजीब वो गरीब हार रहता है। मुझे याद है मैच एक तरफा था, भावेश पवार ने 4 पे 4 सिक्सर मापोली क्रिकेट धमाका में ठोक डाले पवन को, मैच को एक तरफा किया। सूरज केने को स्टेडियम पर 31 रन लिए थे भावेश पवार ने। इथे मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय आपण कपिल येतोय, एक मोठी जबाबदारी असेल कारण की पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण एक सॉफ्टवेअर फटकेबाजी पवनच्या बॅट मधून अक्षर षटकाराचा पाऊस पडला होता, तोच साईड आर्म गोलंदाजी कपिल। स्वीचित अतिशय मोठा फटका, एमआयडीसीच्या कंपनीमध्ये जाऊन विसावतोय चेंडू षटकार। कपिल को इतने आसानी से स्वीचित खेलना कोई आसान काम नहीं है, लेकिन क्या बल्लेबाजी कर रहे हैं आज। तो देखिए जेबी कप का रबर टूर्नामेंट जो हुआ था रबर बॉल का, उसमें भी इन्होंने अर्धशतक जमाया था मेगा फिनाले में। ये बड़े मैच के खिलाड़ी है, बड़े रेस के घोड़े। निश्चित भावे सर पवन किने सद्य ज्या लय मध्ये फटकेबाजी करतोय, एकच संदेश इथे मात्र भावेश पवार याला देत असेल, भावेश पवार तू श्री पुदर देख मेरा तमाशा देख, काय लाजवाब फलंदाजी करतोय। पुढचा फटका मिस्टेक स्ट्रोक हवेत आहे पण झेल होण्यासारखी कुठली संभावना नाहीये, आणि तोपर्यंत मात्र दोन धावा सहज पूर्ण करेल इथं पवन। या दोन धावीनी संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण तब्बल 37। देखिए भावेश पवार इतने महान क्रिकेटर्स हैं कि उनको पता है कि जिसका दिन है और जो चल रहा है वो स्वयं चाहते हैं कि पवन इसी तरह हिटिंग करे। अतिशय अप्रतिम फलंदाजी पवन यांचे बॅट मधून पाहतोय आपण। पुढचा चेंडू कपिल यांचा, यस माता चांगला चेंडू होता, बीट होते फलंदाज, बीट होते एसटी रक्षक, चेंडू नॉट स्टॉप सीमेच्या बाहेर फरार होते सीमा पार चौकार। आप देखिए सारा गोरसई की किस्मत देखिए, बल्ले को नहीं लगी तो बाई के 4 रन मिले, यानी रन गति उतनी तेज चल रही है और कुल स्कोर इस वक्त हम देख रहे हैं 41। क्या 3 ओवर में ये लोग 70 के ऊपर देख रहे हैं क्या? खडकीत 1.3 चा खेळ झालेला आहे आणि 41 धावा, अजून तेवढी षटक बाकी आहे, म्हणजे जवळपास 80 किंवा 85 धावाचा हा डोंगर उभा करू शकतो काय, जे बदरंग गोडसे बिया संघ पाहायचे। धावसंख्या 41 पहिले विकेटच्या दोन अपेक्षा असेल इथे मात्र सहारा स्पोर्ट गोडसे संघाला, पण पवन ज्या प्रकारे आक्रमण करायला सुरुवात केली पहिले चेंडू पासून जीवनदान जरी मिळालं असेल, यास मात्र अतिशय चांगला ऑन ड्राइवचा फटका आहे, सरळ चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून फरार होते सीमा पार चौकार। प्रतीक चेंडूवर प्रहार करताना पाहतोय पवन किने याला आपण, स्ट्रेट ड्राइव था ये, देखिए कमान से तीर जिस तरह निकलता है उस तरह डाउन द ग्राउंड, कितना रैपिड स्ट्रोक होगा कि लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन अपनी जगह से भी नहीं हिले। आणि आतापर्यंत छोडे रन आहेत धावपळकावर 45 ते पवन च्या नावावर आहे, एका बाईकचा चौका येत म्हणजे 41 धावसंख्येवर खेळतोय, हवेत होता दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि सफल पण होतोय। 43 धावसंख्येवर फलंदाजी करतोय पवन, या वर्षीच्या हंगामातला दुसरा अर्धशतक पूर्ण करेल काय, आणि या ट्रॉफीतला आपण पाहतोय की 30 अर्धशतक पूर्ण करेल काय स्वतःचं पहिलं। इस मॅच के विजेता टीम सेमीफायनल में टेम्बोली से टकराएंगी और उसके बाद ग्रँड फिनाले रहेगा जो सरोली के और पूल बी की टॉप टीम के बीच रहेगा। धाव संख्या पाहतोय आपण 47, याच पात्र फोर्स केला आणि याच बरोबर पाहतोय चेंडू लॉंग ऑनच्या वरतून षटकार। 12 गेंदो में अर्धशतक जमाया है वहां पर पवन केने ने, ग्रेट इनिंग। नजीत टाळ्या होऊ द्या, या खेळ सोडू, ज्या प्रकारे मौल्यवान खेळी साकारली अतिशय प्रतिम कामगिरी। रबर गेंद का ये दूसरा अर्धशतक है, जेबी के फाइनल में लगाया था और यहाँ क्वार्टर फाइनल में
और दो ओवर में रन कितने बने? 53। जो दर्शक इस वक्त यूट्यूब पे मैच देख रहे हैं उनकी मालूमात के लिए बताता हूं कि आप हाईलाइट नहीं देख रहे बल्कि लाइव क्रिकेट देख रहे। अगदी बरोबर सांगितलं आपण लोकल वाटेल की हायलाइट नाही आहे, पण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय की सरळ मॅच आहे। पवन किने नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे। सोफेर फटकेबाजी, पहिल्या दोन षटकामध्ये पाहतोय आपण 53 धावा, बेनबाद 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले, कीर्तिमान स्थापित करतोय या स्पर्धेमध्ये पवन किने। त्यामध्ये त्याची तब्बल आपण पाहतोय की 6 षटकार आणि 2 चौकाराचा अक्षर पाऊस पडलेला आहे। लाजवाब फलंदाजी, 3 चौकार आणि तब्बल 6 षटकार। अंतिम षटक टाकण्यासाठी आता माता गोलंदाज मयूर समोर भावेश पवार, पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी धावसंख्या किती आहे धावपलकावर पाहतोय आपण 53। त्यामधून खाता उघडल्या गेलं नाही भावेश पवार यांचं, म्हणजे धावा संपूर्ण पाहतोय आपण इथे मात्र पवन किनेच्या नावावर। नॉन स्ट्राईकला पवन, स्ट्राईकला श्रीत मात्र भावेश। यावेळेस पाहता खराब चेंडू, काय योग्य समाचार, भिरकावून दिलं चेंडूला, लॉंग लेग सिमरच्या ओव्हरतून षटकार। जो आ रहा है वो खा रहा है। अब भावेश पवार शुरू हो गए, ये तो शुरू कहीं से भी हो जाते हैं, ये गेंद तो उनको आप नहीं कर सकते। अब ऐसे लग रहा है कि कंधे थोड़े उतर चुके हैं गेंदबाजों के, जिस तरह से आक्रमण हो रहा है, दो धारी तलवार चल रही है, काउंटर अटैक। पिछे सुरे का शॉट खेळला गेलं, फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला भिरकावून दिलं लॉंग लेगच्या वरतून षटकार। धावसंख्येत बदल, धावसंख्या 59। मयूर याचा पुढचा चेंडू भावेश पवार साठी, यासमध्ये चांगला फटका आहे, मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय। केतन तिथे मात्र सज्ज आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी आणि इथं मात्र पहिला फलंदाज आता धावबाद होईल तो पवन केणे। बाद होण्यापूर्वी ज्या खेळून एक अतिशय अक्षरशः डोळ्याचे पारडे फेडणारे अशी फलंदाजी टाळे वाजवायचे पवन किनेच्या या फलंदाजासाठी। अप्रतिम खेळी साकारली, वेल डन, वेल बक्का, अप्रतिम खेळी साकारली आपण आपल्या संघासाठी। नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय आता मात्र क्रमांक 3 वर, पण भावेश पवार सज्ज होतोय खेळण्यासाठी। वाड्यापट्टी या नियंत्रणाचा फटक्यामध्ये फुलचा फटका, कार्पेटच्या सानी चेंडू डीप विकेट टीचनकडे ट्रॅव्हल होतोय, नाही तर मात्र दुसऱ्या दैवीची मागणी करतोय भावेश। अतिशय चांगला तालमेल, दबाव टाकली पहिल्या चेंडूचा सामना करताना आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण तब्बल 62 धावसंख्या आहे। एक बात, अंतिम षटक आहे, येणारे फक्त इथून मात्र पाहतोय की 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडू मध्ये किती धावाची लयलूट भावेश पवार करतोय। व्यक्तिगत 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना 3 चेंडूचा सामना केलेला आहे। त्यापूर्वी 12 चेंडूमध्ये तब्बल 53 धावाची खेळी साकारली होती पवन किने आणि पहिल्या चेंडूवर जीवनदान जिथं मिळाला तिथून मात्र सवेरे फटकेबाजीला प्रारंभ केला होता भावेश पवार सज्ज होताना। यावर पात्र पुल पॉवरफुल आणि चेंडू फरारवतोय दूर। लाजवाब फलंदाजी जय बजरंग गोरसे बी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्येत तब्बल भरपडताना धावसंख्या। कमर तोड़ बल्लेबाजी इसे कहते हैं गेंदबाजी की। 68 रन हुए हैं और कितनी गेंदे बची, 2 गेंदे बची, यानी इसका मतलब है जब आप चेस करने को उतरेंगे तो आपको सिल्वर जुबली रन रहेंगे। षटकार चौकार डबल आणि सिंगल मध्ये कन्वर्ट करून चालणार नाही, षटकार चौकार मारावे लागतील जो आपण चेसिंगला येणारा सारसपोट गोडसेचा संघ। 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 षटकार खेचले गेले भावेश पवार यांच्याकडून। कडक फटका, हा पण जाईल बाहेर षटकार। भावेश पवार यांच्या बॅटमधून 3रा आणि पवन किनेच्या बॅटमधून जर बघितलं आपण धावसंख्या 74। लाजवाब फलंदाजी गोरसे बी या संघाची, नाणेफेक अगर आखिरी गेंद पे आउट भी होते हैं तो भी 25 का आस्किंग रन रेट रहेगा। प्रति सरासरी 25 धावाची म्हणजे तोडफोड क्रिकेट आपण पाहतोय आणि इथं मात्रणीची दिशा कळेल पाहिजे पण त्याच्याकडून नो बॉल पिमर चेंडू, इसकी कमी रह गई थी ती पण पूर्ण झाली पाहतोय आपण। धावसंख्या 75 फ्री हिट,
चुकी गेला आहे. डावेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, वाईट चेचर येतोय. धावसंख्या 76. फ्रीट कंटिन्यू असेल इथे मात्र. चांगला चेंडू होता, शॉर्ट मध्ये विकेट एजंटकडे चेंडू ट्रॅव्हल होते. स्वतः मयूर चेंडू जातो आणि तोपर्यंत अतिशय वेगात या दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज भावेश पवार. तर अशा तऱ्हेनं पाहतोय तीन षटकाची समाप्ती, जे आव्हान उभं केलेलं आहे निर्धारित 18 चेंडू मध्ये. धावफलकावर तब्बल धावा येत्या 78 आणि 79 धावाचं एक भल्ल मोठं आव्हान. जेव्हा प्रत्यक्ष सहारा स्पोर्ट गोरसे या संघ या धावाचा पाठलांग करण्यासाठी मैदानात उतरेल, आपण ऐकूया सिद्दीक भावे सर आणि सुभाष धुमाळ सरांना. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. सहारा घोरसे विपक्ष अजबजन घोरसे बी या दोन संघामध्ये. सहारा घोरसे संघाविरुद्ध अजबजन घोरसे बी या संघाने प्रथम फलंदाजी करताना पवन केन्याच्या अर्धशतकाच्या जोरावर धावा झळकल्यात. त्या 78 आणि 79 धावांचं एक भलमोठे लक्ष ठेवलेलं आहे. देखिए, मॅच को अगर जीतना है सहारा घोरसे को तो वही परफॉर्म करना पड़ेगा जो ऑस्ट्रेलिया के सामने 436 का लक्ष्य था, रखा था साउथ अफ्रीका के सामने ऑस्ट्रेलिया ने, और जिस तरह अर्शल गिब्स ने बल्लेबाजी की थी और उस मैच को जीता था. ऑस्ट्रेलिया संघाकडून रिकी पॉन्टिंग ने शतक मारलं होतं. इथे पवन केने अर्धशतक मारलंय. मग सहारा घोरसई संघाकडून अर्धशतक एखाद्या फलंदाजाला धडकावं लागेल. और उस वक्त आपको तो पता होगा रिकी पॉन्टिंग ने कहा था कि लंच टाइम में कि हमने इतना खाना खा लिया और इतना खिला दिया है कि रात के खाने की जरूरत नहीं होगी, और जब मैच हारे तो वाकई में उन्होंने रात का खाना नहीं खाया. दरम्यान इथे आगमन झालेलं आहे भगवान ठाकरे साहेबांचं, त्यांचंही या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सुपुत्रांच्या सन्मानार्थ स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2019 ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जाहीर क्रिकेट संघ रांजणीने आयोजित या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस सुपर संडे आणि सुपर संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. या अगोदरच जय हनुमान सरोली संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये जी रांजणी संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टेंभोली संघाने प्रवेश केलेला आहे. हा सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आव्हाने ते 79 धावांचं आणि 79 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना खेळपट्टीवर आपण पाहतोय सन ऑफ गोडसई सूरज केने अँड बुम बुम अक्षय केने अक्षय भुईर. देखना ये के पवन केनी को अब सूरज केनी के सामने लाया है. सूरज केनी को उन्होंने पहले ओवर में कितने रन मारे थे? 29 रन मारे थे. आप देखने वाली बात यह है कि क्या पवन के सामने सूरज हिसाब किताब पूरा करते हैं, या फिर पवन ये साबित करते हैं कि गेंदबाजी में भी उनके वही धार है जो बल्ले में. नहीं, एक चांगला बैटल अपने पहले मिले पवन वर्सेस सूरज. पवन लेफ्ट आर्म राउंड विकेट छोटे रन अप से सूरज केने के लिए. बॉल, आज तो दिनी पवन का है और सूरज केने के लिए. हालांकि गोल्डन सिक्स आज उन्होंने जरूर लगाया, लेकिन ये क्वार्टर फाइनल मुकाबला ज्यादा पिछले पांव पे चले गए थे. बॉडी लैंग्वेज को पढ़ के गेंद किया था, साफ बोल्ड कर दिया शून्य पे. आइए देखते हैं. सर्वात मोठा हादरा म्हणता येईल सूरज केने, ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती सहारा घोरसई संघाला. सूरज केने मात्र पहिल्याच चेंडूवर बाद होऊन फॅलकडे निराश मनाने परतताना. वन डाऊनला खेळण्यासाठी हरीश केने येतोय, मात्र अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे पवन केने याने आपल्या पहिल्याच चेंडूवर. पवन पहिली गेंद पर विकेट लेते हुए दबाव बढ़ गया है अब सहारा घोरसई पे. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गैदर विकेटों के पीछे. उछाल था उस गेंद को, खेलना चाहते थे, समझ ही नहीं पाए.
अब बारिश शुरू हो चुकी है। इस मरतबा कट किया पॉइंट पर, कोशिश बहुत बढ़िया लेकिन हाफ चांस था वहां पे सिर्फ एक रन, हालांकि कट शॉट किया था वहां पे। एका धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेला हरीश याने, पवन सामना करेल फलंदाज अक्षय। पवन अक्षय को स्वीप कर दिया है, गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर से खिलाड़ी पहुंचे एक ही रन। अब दो ओवर बचेंगे, उसमें कितने बचेंगे तो कहना बहुत मुश्किल रहेगा, सभी सिक्सर लगे तो मैच शायद फिर भी ना जीता जाए। इस मरतबा स्विंग करने की कोशिश, टाइमिंग नहीं, एक तो पहले ही गेंदबाजों से परेशान थे, अब बारिश भी आ गई है जहां पर गेंदें स्किट होने का भी अब डर हो गया है। ये देखिए हवा में उड़ा रहे हैं खाली, सर्कल में एक रन, पहला ओवर समाप्त और कुल रन बने केवल चार। अगर 12 गेंदों में 12 सिक्सर भी लगाएंगे तो भी इस मैच को नहीं जीत पाएंगे। नक्कीच, कारण अशक्य आव्हान आहे, 79 धावांचं आव्हान आहे आणि सूरज केने सारखा मोहरा गमावलेला आहे सारा गोडसे या संघाने। चार धावा दुसरं षटक घेऊन येतोय भावेश पवार। भावेश सामना करेल फलंदाज अक्षय। यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू, गुडलेन स्पॉटवर चेंडू पेजवर अक्षयच्या हातामध्ये स्थिरावतोय, निर्धाव चेंडू समाप्ती। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट, नॉट ओनली तालुका क्रिकेट, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट। दुसरा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या स्थिर आहे, पूर्णपणे पाड जड जयपासून गोडसे बी या संघाचं आणि टेंभवली संघाविरुद्ध खेळण्यास हलोलो आपली पावले पुढे टाकताना जयपासून गोडसे बी या संघ दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय रोमार्चक लढतीत शेवटच्या चेंडूवर जयहरी रांजरोली संघाला पराभूत केलं होतं जयहनुमान सरवली या संघाने। सकाळी पहिला सामना जो आपण पाहिला होता त्या सामन्यामध्ये सरवली संघाने रांजरोली संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले, पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये प्रवेश करणारा। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस सुपर संडे आणि सुपर परफॉर्मन्स भावेश पवार यांनी कंपनीने या सामन्यामध्ये आतापर्यंत केलेला आहे। धावसंख्या चार, दुसरं षटक मार्गस्थ आहे भावेश, नवीन फलंदाज कपिल। फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही आणि कपिल याची खेळी संपुष्टात येते, तिसरा फलंदाज बाद होतोय सहारा गोडसे या संघाचा। अभी तक तो रन कितने बने, चार रन बने, डबल डिजिट में भी नहीं पहुंची और तीन विकेट गवा दी। मोठ्या लक्ष्याचा पाठला करताना मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज बाद होऊन पॅनल मध्ये फरकत आहेत। नवीन फलंदाज केतन, यावेळी खराब क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव, धावसंख्या एक ने वाढून झाली होती पाच। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, भावेश पवार चेंडू खाली आणि झेल पकडला जातोय, आणखीन एक फलंदाज बाद, केतन याची केली संपुष्टात। तू चल माया, फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जातंय सारा गोडसे संघाच्या फलंदाजांकडून, कारण भलं मोठं टार्गेट आहे। पाच पे चार विकेट गिरे, टेंभोली संघाचा संघ नाही व्हीआयपी डायस समोर यायचंय। खूप दयनीय अवस्था आपण पाहतोय सारा गोडसे संघाला। पंचांचं वाईटचं हे आव्हान त्या वाईटच्या रूपाने, धावसंख्या सिंगल ने वाढून झालेली आहे ती सहा।
यावेळी सीधा ब्लेड ने हा फटका खेळलेला आहे. चौकार, पहिला चौकार आपण पाहतोय हरीश याच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे, कारण अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. सूरज केने बाद झाल्यानंतर पूर्णपणे दबाव मध्ये आपण पाहतोय सारा गोरसे संघ. 2 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल येतोय. राहुलला सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज अमोल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज अमोल आणि एका धावीने धावसंख्या वाढून झालेली 11. यावेळी हो एवढा या अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय हरीश केने याच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते 17. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय हरीश केने याच्या माध्यमातून. या षटकाने धावसंख्या 17 वर पोहोचते. पुन्हा एकदा हे भी जाएगी साजन केकर. हालांकि कप्तान कुछ रेजिस्टेंस कर रहे हैं, लेकिन बत्ती बुझने के बाद तेल डालने से कुछ भी नहीं होता है. धाव संख्या 23. आक्रमणाला सुरुवात आपण पाहतोय, मात्र खूप उशीर झालेला आहे, कारण पराभवाच्या खाईत लोटलेला आहे सारा गोरसा या संघ. पुन्हा एकदा मोठा फटका. हो ये भी जाएगी साजन के घर. आणि या स्पर्धेमधील 6 षटकांची हॅट्रिक करणारा फलंदाज ठरतोय हार्ट ऑफ गोरसई हरीश केने. बिलकुल, हरीश केने ने बता दिया था कि ऊपर के जो बल्लेबाज थे उन्होंने कोशिश ही नहीं की. नक्कीच रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती, कारण सूरज कपिल यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र सूरज केने कुठेतरी बाद झाल्यानंतर पूर्णपणे दबाव मध्ये आला होता सारा गोरसा या संघ. दोन्ही संघ बॅलेन्स संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी हो हरीश केने जे बॅट म्हणून निघालेला हा आणखीन एक गगनचुंबी टावरिंग षटकार. लगता है कि 5 पे 5 ठोक डालेंगे, 4 पे 4 ठोक डाले. कप्तान ने अपने टीम को बता दिया है, सारा गुस्सा उतार दिया है कप्तान ने. नक्कीच एक चांगला संकेत सारा गोरसई संघासाठी आपण पाहतोय. कपिल सूरज फ्लॉप झाल्यानंतर खेळपट्टीवर कसं खेळावं हे दाखवून दिलेलं हरीश केने याने. नो बॉलचा इशारा. टेंबोली संघाचा संघ नाही का आपण व्हीआयपी डायज समोर यायचं आहे. यावेळी स्केअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळून काढलेला आहे. अशा प्रकारे जबरदस्त गोरसी बी संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि सारा गोरसी संघ पराभव झाला. हडलग सारा गोरसई, हडलग हरीश, अभिनंदन भावेश, अभिनंदन जय बजरंग गोरसई बी. तर नाणेफेक केली जाणार आहे. टेंभवली विपक्ष गोरसई
जय बजरंग गोडसेबी दगडूशेठ प्रतिष्ठान टेंभवली या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे संघ नाईक व्हीआयपी डाईस समोर यायचे. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल. तर आपण नाणेफेक करून घेऊया. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. कालच्या गटातून पहिला सेमीफायनल सहज जिंकून रंगतदार स्थितीमध्ये झाला होता. तर डी एस फोर्ट टेंभिवली विपक्ष आपण पाहणार होतं. जय बजरंग गोडसई बी अडलक सहारा स्फोट गोडसई हरेश सुरेश योगेश अँड ऑल टीम. तर मी सन्माननीय आदरणीय माऊली स्पोर्टचे अतिशय महान ऑलराऊंडर द्वारकानाथ म्हात्रे साहेबांना विनंती केली की आपण व्यासपीठावर यायचे. जय बजरंग गोडसई बी संघाचा कर्णधार संघ नाही का आपण लगेच यायचे नाणेफेक करण्यासाठी. तर टेंभिवली संघाचा कर्णधार प्रतीक आपण आपला संघ नाही पाठवायचे. आणि आमचे माऊली जादूगर हरिभक्त परायण जादूगर कैलास आणि 40+ चे गावदी रांजुलीचे दोन दिग्गज खेळाडू अशोक भगत आणि गोट्या तब्येत छोट्या. वेलकम द्वारकानाथ आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम रिक्वेस्ट आहे खास सुखदेव भामरे यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचे. तर प्रमोद म्हात्रे यांचे शुभ असते आपण पाहतोय नाणेफेक होताना. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतोय आपण कोण जिंकेल सेमीफायनलचा सामना आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती जय बजरंग गोडसे बी या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. डी एस पोर्ट टेंभिवली आणि सुभाष धुमाल आणि बावे सर जेव्हा जेव्हा जय बजरंग गोडसे बी आणि या डी एस पोर्ट टेंभिवली या संघादरम्यान सामना असतो कित्येक वेळा बघितलं आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून की पडदा थोडासा नाही लय भारी आहे तो म्हणजे टेंभिवली संघाचं नाम कापी आहे. टेंभिवली या संघासाठी जय बजरंग गोडसे बी वर कित्येक वेळा बघितलं. एक फायटर संघ आहे. आणि पहिल्या तीन षटकासाठी आपण जाऊया थेट व्हॉइस ऑफ ठाणे बावी सराकडे. बहुत बहुत धन्यवाद. डबल मजा क्रिकेट में आप सभी का हार्दिक स्वागत है. कोई खेले ना खेले इंडिया तो खेलेगा. लेट नित्यानंद ठाकरे कप का सेमीफाइनल मुकाबला आप देखने जा रहे हैं. इसके बाद ग्रैंड फिनाले. गुरसई बी ने टॉस जीता है. पहले उन्होंने बल्लेबाजी करने का फैसला किया है. अब उनके सामने एक अलग टीम है सुनील पवार. क्योंकि टेंभिवली ऐसी टीम है जिन्होंने कई मर्तबा गोडसई बी को